विभाज्य म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी एक उदाहरण घेऊ आपण. भागाकाराचं उदाहरण आहे. पहिलं गणित आहे 13/2 आणि दुसरं उदाहरण आहे 12/2. हे भागाकाराचं आपल्याला गणित करायचं आहे. भागाकार आपण शिकलेला. तर पहिला भागाकार केलेला आहे मी, त्या 2 ने 13 भागल आणि बाकी माझ्याकडे 1 उरलेली आहे आणि इथं सुद्धा 2 ने 12 भागलं आणि बाकी 0 आहे. आता यामधील आपल्याला माहित आहे की ज्या संख्येला आपण भागतो त्याला भाज्य म्हणतो, ज्या संख्येने आपण भागाकार करतो त्याला भाजक म्हणतो, येणारं जे उत्तर असतं ते भागाकार असतं आणि उरलेलीही बाकी असते. परंतु ह्या गणितात जर पाहिलं आपण तर तुम्हाला भागाकार बाकी हा शब्द दिसेल, परंतु इथं विभाज्य शब्द आम्ही लिहिलाय आणि विभाजक लिहिलाय. असं का झालं, या दोन गणितामध्ये काय फरक आहे? तर ह्याच्यामध्ये बाकी 1 उरली, इथं बाकी 0 उरली. याचा अर्थ काय झाला? इथं निशेष भाग गेलेला आहे. 12 या संख्येला 2 या संख्येने निशेष भाग गेलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ 12 चा 2 हा विभाजक आहे आणि त्याचप्रमाणे 2 ने 12 ही संख्या विभाज्य आहे. 2 ने 12 ही संख्या विभाज्य आहे आणि 12 चा 2 हा विभाजक आहे. विभाजक म्हणजे 12 ची आपण फोड 2 या संख्येने सारख्या गटामध्ये करू शकतो, ह्याला विभाजक म्हणतात. इथं तसं झालेलं नाही. 12 ने 2 ज्यावेळेस आपण 13 भागलं त्यावेळेस बाकी 1 उरली, समान 2 गट तयार झाले नाहीत, समान विभागणी झाली नाही. विभागणी इथं झालेली, त्यासाठी इथं आपण म्हणतो 12 हा विभाज्य आहे आणि 2 हा विभाजक आहे. तर विभाजक आणि विभाज्य याविषयी अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत.